आज आपण बघणार आहोत डायजेस्टिव ग्लँड्स आता ह्या ज्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत बघा डायजेस्टिव ग्लँडमध्ये तीन प्रकारच्या ग्रंथी येतात पहिली येते सलाइवरी ग्लँड्स त्यानंतर आहे लिवर आणि पॅनक्रियाज आज आपण बघणार आहोत की डायजेस्टिव्ह ग्रंथी कोणत्या आहेत ठीक आहे पचनक्रिया जी असते त्या पचनक्रियामध्ये मदत करणाऱ्या ग्रंथी कोणत्या कोणत्या आहेत तर आता या ग्रंथींमध्ये समावेश होतो सलायवरी ग्लँड्स लिवर आणि पॅनक्रियाज ठीक आहे सलायवरी ग्लँड्स ह्या तीन प्रकारच्या ग्रंथी असतात ज्या आपल्या ओरल कॅविटीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील माउथमध्ये बघायला भेटतील ठीक आहे तर या सलायवरी ग्लँड्स तीन प्रकारच्या तर कोणत्या कोणत्या त्या बघूया आता आपण याच्यामध्ये येते सब लिंग्युएल ग्लँड त्याच्यानंतर आहे सब मॅन्डिब्युलर ग्लँड आणि पॅरोटीड ग्लँड ठीक आहे या तीन प्रकारच्या ग्रंथी येतात सरायवरी ग्लँड्समध्ये सरायवरी ग्लँड्समध्ये तीन ग्रंथींचा समावेश होतो त्याच्यामध्ये आहेत सब लिंग्युअल ग्लँड्स या दोन असतात म्हणजे वन पेअर सब मँड्युलर ग्लँड यासुद्धा दोन असतात आणि पॅरोटीड ग्लँड यातून यासुद्धा दोन असतात ठीक आहे मग आता दे आर प्रेझेंट आयदर ऑन बोथ साईड ठीक आहे दोन्ही साईडनी एक 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 ग्रंथी प्रेझेंट असते ओरल कॅविटीच्या माउथमध्ये ठीक आहे आता है सब लिंग्युअल ग्लँडचा अर्थ काय होतो बघा सबचा अर्थ बायोलॉजीमध्ये जिथेही सब शब्द येतो सबचा अर्थ असतो खाली ठीक आहे आणि लिंग्युएल तर जिबेचं जे नाव आहे जिबेला आपण लिंगुआसुद्धा म्हणत असतो मग जिबेच्या खालच्या ग्रंथी ठीक आहे जिबेच्या खाली जी ग्रंथी आहे तिला आपण म्हणतो सब लिंग्युएल सब म्हणजे खाली लिंग्युएल म्हणजे जिबेच्या खाली ठीक आहे जीभ लिंग्वा म्हणजे जीभ सब म्हणजे खाली सब लिंगुअल म्हणजे ही जी ग्रंथी आहे ही जिबेच्या खाली तुम्हाला बघायला भेटते ठीक आहे सब लिंगुअल ग्लॅन कुठे प्रेझेंट आहे इट इज प्रेझेंट बिलो दी टंग ठीक आहे टंगच्या खाली ती तुम्हाला बघायला भेटते ठीक आहे किती आहे त्या तर इट इज पेअर्ड दोन आहे त्यांची संख्या इट इज पेयर्ड त्याच्यानंतर मँडिब्युलर ग्लँड आता ह्युमन स्केलेटॉन हा चॅप्टर आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे ह्युमन स्केलेटॉनमध्ये मध्ये आपण जे जॉ बोन्स बघितले होते तर अप्पर जॉमध्ये मॅक्झिला नावाचं बोन होतं लोअर जॉ जो आहे जो खालचा जबडा आहे त्याच्यामध्ये बोन होतं मँडिबल नावाचं ठीक आहे तर मँडिबल बोन त्याच्यात थोडंसं खाली ही ग्रंथी तुम्हाला बघायला भेटते मँडिबलच्या थोडंसं खाली म्हणून तिचं नाव आहे सब मँडिब्युलर ठीक आहे इट इज प्रेझेंट स्लाइट बिलो दी मँडिबल त्याच्यानंतर ही सुद्धा पेयर्ड आहे इट इज पेअर्ड ग्लँड दोन असतात ह्यासुद्धा सो so इट इज अल्सो पेअर्ड ग्लँड त्याच्यानंतर आहे पॅरोटीड ग्लँड आता पॅरोटीड ग्लँड्स ज्या आहेत पॅरोटीड नावाच्या ज्या ग्रंथी आहेत ह्यासुद्धा पेअर्ड आहेत इट इज अल्सो पेअर्ड आता पॅरोटीड ग्रंथी कुठे प्रेझेंट आहेत बघा यांची लोकेशन काय आहे तर त्या तुम्हाला बघायला भेटतात इन फ्रंट ऑफ इयर दॅट इज फॉर beneath दी चिक्स ठीक आहे चिक्सच्या खाली ठीक आहे आतमध्ये चिक्सच्या खाली म्हणजे गालाच्या खाली ठीक आहे गालाच्या आतमध्ये खालच्या बाजूने तुम्हाला बघायला भेटतात इन फ्रंट ऑफ इयर ठीक आहे म्हणजे आता इथं जर आपण डायग्राम काढली ठीक आहे दिस इज नोट्स माउथ Hmm. दिस इज दी इयर तर या ठिकाणी या ग्रंथी तुम्हाला बघायला भेटतात ठीक आहे चिक्सच्या आतमध्ये ठीक आहे दिज आर दी पॅरोटीड ग्लॅन्ड्स तर दोन्ही साईडने या पॅरोटीड ग्रंथी तुम्हाला बघायला भेटतील एका साईडने एक आणि दुसऱ्या साईडनी एक ठीक आहे एक आजार आहे बघा ज्याला आपण मम्स म्हणतो गालफुगी ठीक आहे गालफुगी जो आजार आहे हा आजार जो आहे एका व्हायरसमुळे होत असतो आणि त्याच्यामध्ये तुमचे गाल जे आहे ते फुगून जातात ठीक आहे गाल फुगी त्याला आपण म्हणतो गाल फुगल्यासारखे होतात तर गाल फुगणे म्हणजे काय होणे की ही जी पॅरोटीड ग्रंथी आहे हिची स्वेलिंग होते हिच्यावर सूज येते त्याच्यामुळे तुमचे गाल असे फुगलेल तुम्हाला बघायला भेटते तर ती ही ग्रंथी आहे पॅरोटीड ग्लँड्स ठीक आहे मम्स या आजारामधली आता ह्या झाल्या तीन सलायवरी ग्लँड्स यांचं काम काय असते बघा आता ह्या ज्या तिन्ही सलायवरी ग्लँड्स आहेत यांच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात ऑल दिस टाईप ऑफ ग्लँड दे शोज टू टाईप्स ऑफ सेल्स यांच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल तुम्हाला बघायला भेटतील टू टाईप्स ऑफ सेल्स कोणत्या कोणत्या एक आहेत सिरस सेल्स दुसरे आहे म्युकस सेल सिरस सेल अँड म्युकस सेल्स या दोन प्रकारच्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये ठीक आहे आणि या दोन्ही प्रकारच्या सेल यांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे यांच्या कॉन्ट्रिब्युशनपासून तयार होते सलायवा यांच्या कॉन्ट्रिब्युशनमुळे यांच्या योगदानातून काय मिळते सलायवा तयार होत असते लाड तयार होत असते ठीक आहे जेवण करताना अन्न पदार्थामध्ये जो पाण्यासारखा पदार्थ मिश्रित होतो त्याला आपण सलायवा म्हणतो ठीक आहे लाड तर आता ही सलायवा तयार करण्यामध्ये कोण मदत करतात त्या दोन प्रकारच्या सेल सिरस सेल आणि म्युकस सेल तर सिरस सेल आणि म्युकस सेल या दोन्ही या तिन्ही प्रकारच्या ग्रंथींमध्ये तुम्हाला बघायला भेटतील सब लिंग्युअलमध्ये सब मँड्युलरमध्ये आणि पॅरोटीडमध्ये दोन्ही प्रकारच्या सेल असतात सिरस सेल म्युकस सेल आणि काय योगदान आहे यांचं की ते सलायवा तयार करण्यामध्ये मदत करतात आणि हे जे सलायवा आहे याचं नेचर कसं आहे इट इज फ्लूड नेचर हे द्रव्य स्वरूपाचं आहे ठीक आहे सलायवा पाण्यासारखा पदार्थ आहे द्रव्य स्वरूपाचा आहे आणि तो फूडला व्यवस्थित सॅलो करण्यामध्ये मदत करतो त्यानंतर फूडच्या आतमध्ये असलेले जे काही अन्नपदार्थाच्या आतमध्ये असलेले जे काही बॅक्टेरिया आहेत व्हायरसेस आहेत ठीक आहे इन्फेक्टिव मटेरियल आहे पॅथोजन्स आहेत त्यांना किल करण्याचं काम त्यांना संपवण्याचं काम ही सलायवासुद्धा करते आणि जे अन्नपदार्थ आहे त्यांना मिश्रित करून त्यांचा व्यवस्थित गोळा बनवून त्याला पुढे आतमध्ये पाठवण्याचं काम हे सलायवा करते ठीक आहे तर जो अन्नपदार्थाचा एक गोळा तयार होतो त्याला आपण बोलस म्हणत असतो जेव्हा अन्नपदार्थामध्ये सलायवा मिक्स होते ठीक आहे अन्नपदार्थामध्ये जेव्हा सलायवा मिक्स होते तेव्हा जो अन्नाचा गोळा तयार होतो त्याला आपण म्हणतो बोलस आणि हा जो बोलस आहे हा पुढे जठरमध्ये पाठवला जातो स्टमकमध्ये पाठवला जातो आणि स्टमकमध्ये पाठवल्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन होते त्याचं विघटन होते आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स सबस्टन्सपासून सिम्पल सबस्टन्स काय केले जातात तयार केले जातात आणि तिथे तुमची डायजेशनची प्रक्रिया घडून येत असते तर ह्या झाल्या सलायवरी ग्लँड्स तीन प्रकारच्या आपण बघितल्या इथे सबलिंगल ग्लँड्स दोन असतात सबमॅडिब्युलर ग्लँड यासुद्धा दोन आहेत पॅरोटीट ग्लँड्स यासुद्धा दोन आहेत ठीक आहे सबलिंगल ग्लँड म्हणजे काय झालं सबचा अर्थ खाली म्हणजे बिलो लिंगवा लिंगवा म्हणजे तुमची टंग जीब त्या या जिबेच्या खाली असणाऱ्या ग्रंथी आहेत ठीक आहे सबमॅन्ड्यबुलर ग्लँड्स यासुद्धा दोन आहेत मँडिबल बोनच्या खाली असणाऱ्या ठीक आहे जो लोअर जो आहे खालचा जबडा आहे त्याच्या खाली असणाऱ्या ग्लँड्स आहेत ह्यासुद्धा पेर्ड आहेत पॅरोटिट ग्लँड ह्यासुद्धा पेअर आहे आणि कुठे बघायला भेटतात इन फ्रंट ऑफ इयर जे कान आहेत आपले त्याच्या समोर आहेत आहे आहे आहे, आहे या ठीक आहे आता दिसणार नाही त्या आतमधून आहेत तर इयरच्या समोर आहेत त्याच्यानंतर बिनित चिक्स म्हणजे चिक्सच्या खाली आहेत चिक्सच्या आतमध्ये आहेत ठीक आहे त्या झाल्या पॅरोटीड ग्लँड आणि या तिन्ही प्रकारच्या ग्रंथींमध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात एक आहे सिरस सेल दुसरी आहे म्युकस सेल आणि या दोन्ही प्रकारच्या सेल्स काय तयार करतात सलायवा तयार करून देत असतात आपल्याला आणि ही जी सलायवा आहे या सलायवाच्या माध्यमातून अन्नपदार्थचं काय बनवलं जाते गोळा बनवला जातो त्याला आपण म्हणतो बोलस ठीक आहे आणि या अन्नपदार्थामध्ये जर काही बॅक्टेरिया असले व्हायरस असले तर त्यांना किल करण्याचं काम त्यांना नष्ट करण्याचं सुद्धा सलायवा करत असते त्याचबरोबर अन्नपदार्थ व्यवस्थित आतमध्ये गिळल्या गेला पाहिजे सॉलोविंगमध्ये सुद्धा ती मदत करते सलायवा ठीक आहे आता ह्या ज्या सेल आहेत हेक एक हे एक एन्झाईम सिक्रीट करतात त्याचं नाव आहे सलायवरी अमायलेज सिरस सेल ज्या असतात त्या एक एन्झाईम सिक्रेट करतात त्या एन्झाईमचं नाव आहे सलायवरी अमायलेज हे सलायवरी एन अमायलेस नावाचं एन्झाईम डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेटसाठी इम्पॉर्टंट असते महत्त्वाचं असते कार्बोहायड्रेट जे आहेत त्यांचं पचन करणे त्यांचं विघटन करणे त्याच्यासाठी हे सलायवरी अमायलेस नावाचं एन्झाईम महत्त्वाचं असते आणि म्युकस सेल जे आहे हे पाण्यासारखा द्रव्यरूप पदार्थ सिक्रेट करतात स्त्रावण करतात त्या पाण्यासारख्या पदार्थाला आपण म्हणतो म्युकस ठीक आहे वॉटरी सबस्टन्स सिक्रेटेड बाय द म्युकस सेल कॉल्ड ॲज म्युकस तर हे झालं आपलं सलायवरी ग्लँड्सबद्दल ठीक आहे आता पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत लिव्हरबद्दल आणि पॅनक्रियाजबद्दल